लोकमत परिवाराचा महाराष्ट्रीयन ऑफ इयर हा वर्षातील एक सुंदर कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि बहुसंख्य कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे. हा कार्यक्रम होत असताना आज अजिंक्य राहण्यांचा कौतुक करण्याचा लोकमत परिवाराच्या वतीने कौतुक करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि मला यासाठी यामध्ये आनंद आहे की ज्यावेळेस अतुलजींनी मला सांगितलं की माझ्या हस्ते सत्कार अजिंक्यचा करायचा आहे त्यावेळेस आनंद यासाठी मला झाला की अजिंक्य राहणे हे माझ्या तालुक्यातील संगमेर तालुक्यातील चन्नापुरी गावचे शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याच्या कुटुंबातील सदस्य आहेत. नोकरीच्या निमित्तानं ते वडील मुंबईला आले आणि अजिंक्य लहानचं मोठं होत असताना खूप चांगली संधी त्यांना मिळाली, मार्गदर्शन मिळालं आणि त्या संधीचं सोनं अजिंक्य यांनी केलं आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीला नाव पोहोचलं आहे. आम्हा सगळ्यांना खूप अभिमान त्यांचा आहे. गावगावच्या तरुणांना ज्यावेळेस आम्ही मार्गदर्शन करत असतो विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस त्यांना सांगत असतो अरे तुमच्यामध्ये सुद्धा अजिंक्य राहणे आहे, तुमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, तुम्ही कष्ट करा, तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या भाषणाचा एक भाग असतो. आणि आज अजिंक्य माझ्या समवेत आहे त्यामुळे अजिंक्यला मी विचारील का गावगावचे असतील किंवा अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण असतात का ज्यांना जीवनामध्ये काहीतरी करावं वाटतं त्यांना आज सहज म्हणून मार्गदर्शन तू कर का काय कसं आपण पुढं जावं आणि कसं आपण यश मिळवावं. सर्वप्रथम मी सॉरी मास्क माझा ऑन आहे. सर्वप्रथम मी लोकमत ग्रुपचे सर्व ज्युरीचे आणि दर्डा साहेबांचे आभार मानतो की हा पुरस्कार मला मिळतो आहे आणि तुमचं प्रेम जसं तुम्ही दाखवलं आहेत माझ्यासाठी असंच नेहमी दाखवत राहा. माझा एकच माझ्या डोक्यामध्ये नेहमी एकच असतं की देशाचं नाव मी कसं मोठं करू शकतो आणि थोरात साहेबांकडनं आज हा पुरस्कार मिळतो आहे फारच बरं वाटतं. संगमनेरचे आहेत साहेबांनी जसं सांगितलं फारच बरं वाटतं. मी जसं साहेब आपण सांगितलं की संगमनेरवरनं माझे बाबा आले चंदनापुरीवरनं आणि मुंबईत आले नोकरीसाठी, तर मला सर्वप्रथम माझ्या फॅमिलीमुळे आज जे काही आहे, माझ्या आईवडिलांमुळे मी जे काही आहे त्यांच्यामुळे झालो आहे. त्यांनी माझ्यासाठी एवढे सॅक्रिफायसेस केले. फार कठीण प्रसंग होते बट ते त्यांनी बाजूला ठेवून माझ्यासाठी त्यावेळेस काय गरजेचं होतं काय इम्पॉर्टंट होतं त्यांनी त्याच्यासाठी मदत केली. आणि मी हेच शिकलो आहे की तुमच्याकडे काही फॅसिलिटीज नसली तरी मला वाटतं मनामध्ये जिद्द असली पाहिजे. तुम्ही कशाही कुटुंबात नाही या, तुमच्यामध्ये जोपर्यंत जिद्द नसेल ती पॅशन नसेल किंवा ते एक स्वप्न असतं आपल्या डोक्यामध्ये ते नसेल तर मग काही नाही होऊ शकत. तर मला माझा मेसेज सर्व मुलांना हाच आहे की मनामध्ये जिद्द ठेवा. कुठलाही क्रिकेट असू दे किंवा कुठलाही प्रोफेशन असू दे त्यामध्ये तुमची जिद्द असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जे काय करता त्याला रिस्पेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे आणि सर्वात मोठं तुमच्या फॅमिलीला रिस्पेक्ट करणं फार महत्त्वाचं आहे. सो हे मला फार शिकायला मिळालं आणि नक्कीच आपल्या भारतीयांचं प्रेम मला नेहमीच मिळत गेलं आहे. मी कधी जेव्हा परफॉर्मन्स नाही होत परफॉर्मन्स होतो त्या बऱ्याच ठिकाणी एकाच प्रकारचे मी मेसेजेस किंवा ते प्रेम त्यांनी दाखवलं मला, त्यांनी मला फार प्रोत्साहन मिळालं आहे. माझा अजिंक्य दुसरा एक प्रश्न असा आहे की क्रिकेटचं वेड तर प्रसिद्धच आहे आपलं आणि भारतीयांना क्रिकेटचं वेड आहेच आहे, जीवनातला एक आनंदाचा भाग म्हणून ते पाहतात. आणि तुला संधी मिळत असताना तू जिथे जिथे ज्यावेळेस अडचणीत आला देश क्रिकेटच्या क्षेत्रात त्यावेळेस खूप चांगली साथ दिलेली, पण अनेक वेळेस असं वाटतं का अरे अजिंक्यला यावेळेस संधी पाहिजे होती, अजिंक्य पाहिजे होता आणि त्यावेळेस तू नसतो असं कधी कधी होत असतं. आता त्यावेळेस आम्ही आमच्या मनात थोडीशी खंत येऊन जात असते, तुला काय वाटतं त्यावेळेस? नाही, ॲज अ प्लेअर तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्ही प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही खेळा, प्रत्येक जो काही फॉर्मॅट असेल ते तुम्ही खेळा, बट ते प्लेअरच्या हातामध्ये नसतं. मी नेहमी माझ्या डोक्यात हेच ठेवतो की मला ज्या संधी मिळतील जो कुठला फॉर्मॅट मी खेळेन त्या फॉर्मॅटमध्ये मी कसं माझं बेस्ट देऊ शकतो
माझ्या देशासाठी मी कसं चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, माझ्या मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये स्वतःसाठी मला काय करायचं हा विचार कधीच नसतो. मी देशासाठी कसं चांगलं करू शकतो आणि जी कुठली संधी मला मिळेल जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे त्याचा मी चांगला कसा फायदा करू शकतो हेच मी नेहमी लक्षात ठेवतो. नाही खरं, आता देशातले खूप मोठे दिग्गज खेळाडू आहे की ज्यांच्या संपर्कात तुला काम करण्याची संधी मिळाली, खेळण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे सचिन तेंडुलकर तर आपलं लाडकं नाव आहे, विराट कोहली जे आहे, धोनी जे आहे, पण या सगळे यांचं आहे, यांचे काय वेगळे वेगळे वैशिष्ट्य काय यांच्यामध्ये? जसं आम्ही म्हणत असतो का तीन मुख्यमंत्री यांच्यात काय वेगळेपण आहे, काय नेमकं वैशिष्ट्य आहे, असा आमच्या राजकारणातला प्रश्न असतो. तसं ह्या तिघांमध्ये काय काय तुम्हाला वेगळेवेगळेपण काय आणि सारखेपण काय, साम्य काय? साहेब तुम्ही मस्त गुगली मला टाकला आहात. तिघेही फार मोठे खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर हे मी नेहमी सांगत गेलो की माझे रोल मॉडेल आहेत, मला त्यांच्याबरोबर खेळायची संधी मिळाली, एम एस धोनीबरोबर खेळायची संधी मिळाली आणि आता विराट कोहली आमचे कॅप्टन आहे त्यांच्याबरोबर मी खेळतो. तिघेही फार मोठे खेळाडू आहेत, तिघांच्या क्वालिटीज वेगवेगळ्या आहेत. मला तिघांकडनं बरंच काही शिकायला मिळालं. सचिन तेंडुलकर जेव्हा खेळत होते त्यांच्याकडनं बरंच काही शिकता आलं. मी बऱ्याचदा हा इन्सिडेंट सांगितला, ते जेव्हा रिटायर होत होते त्यांची शेवटची मॅच होती, त्यांनी मला बाजूला घेऊन जो काही मेसेज दिला त्यांनी मला ते प्रोत्साहन मिळालं. धोनीच्या अंडरमध्ये मी खेळलो, त्याच्या कॅप्टनशिपबद्दल मला बरंच काही शिकायला मिळालं. मी नेहमी विचार करतो की कसं मी ऑब्झर्व करू शकतो एखाद्या प्लेअरला. धोनी असे होते की त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये मी कसं त्यांच्या कॅप्टनशिपमधनं काय शिकू शकतो ॲज अ प्लेअर. विराटकडनं बरंच काही शिकायला मिळतं, विराट एक वेगळ्या प्रकारचा प्लेअर आहे, त्याच्याकडनं ॲज अ कॅप्टन ॲज अ प्लेअर मी काय शिकू शकतो आणि माझं गेम कसं मी ग्रो करू शकतो जेणेकरून अल्टिमेटली आपल्या देशाला मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर तिघांकडनंही तिघेही मोठे खेळाडू आहेत आणि तिघांकडनंही मला बरंच शिकायला मिळालं आहे. सध्या एकमेकाला विचारण्याचा एक प्रश्न आहे आपला सगळ्यांचाच की अचानक कोविडचं संकट आलं आणि लॉकडाऊन सुरू झालं, आपल्याला वेळ नसणारी माणसं आपल्याजवळ वेळ मिळाला, तर आम्ही कसा तो वेळ घातला याचे वेगळे प्रत्येकाचं वेगळं हे आहे. कोणी चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला, कोणाची चूक झाली असेल, काही एखाद्या वेळेस काहींची वजनं वाढली आपण म्हणतो. तर माझा प्रश्न असा आहे की इतकी चांगली संधी मिळाली म्हणजे वेळच नाही अशी आपण माणसं, परंतु आता वेळ उपलब्ध आहे, तर याचा काय उपयोग करून घेतला, कोविडच्या लॉकडाऊनचा उपयोग काय करून घेतला? सर्वप्रथम म्हणजे मला घरच्यांबरोबर वेळ घालवता आला. आम्ही मॅचेस खेळताना वर्षातले माझ्या मते 9-10 महिने आम्ही बाहेर असतो, तर या कोविडमुळे आम्हाला आमच्या घरच्यांबरोबर टाईम स्पेंड करता आला, माझ्या आईबाबांबरोबर मला टाईम स्पेंड करता आला, माझ्या मुलीबरोबर माझ्या बायकोबरोबर टाईम स्पेंड करता आला. मला वाटतं हा सर्वात स्पेशल वेळ मला मिळाला कोविडमुळे, की माझ्या मुलीला मी म्हणजे प्रत्येक महिन्याला महिन्यामध्ये काय तिथे चेंजेस होत होते, ते एक अटॅचमेंट असते मुली आणि वडिलांमध्ये, सो ते मला एक फार जवळनं बघायला मिळालं की किती प्रेम असतं. आणि तिच्याकडनंही बरंच काही मला शिकायला मिळालं, माझ्या फॅमिलीकडनं बरंच काही शिकायला मिळालं. बऱ्याचदा काय होतं की आपण ट्रॅव्हल करतो, तुम्हाला बाहेरचं जग बघायला मिळतं आणि बाहेरचं जग एक रियालिटी वेगळी असते आणि जे तुम्ही बघता जे तुम्हाला फेममध्ये दिसतं ते कम्प्लिटली वेगळं असतं. तर कोविडनी एक शिकवलं की आपलं आयुष्य आपण कसं सिम्पल ठेवूनही जगू शकतो, बऱ्याचशा गोष्टी सिम्पल ठेवता येतात. आणि माझा वेळ मी फिटनेसमध्ये घालवत होतो, तेव्हा नक्कीच तुम्ही बाहेर जिम करू नव्हतं शकत किंवा सुरुवातीच्या काळात तुम्ही कुठे बाहेर नव्हतं पडू शकत. तर मी उपयोग केला की माझ्या बिल्डिंगमध्ये जी पार्किंग आहे तिथे मी तास सव्वा तास दीड तास धावायचो, माझ्या घरी बॉडी वेट ट्रेनिंग करायचो आणि दिवसातनं मी 2-3 सेशन्स करायचो. एकच फोकस होता की मी कसं स्वतःला फिट ठेवू शकतो जेणेकरून जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस सुरू होतील तेव्हा मी फिट आहे. थोडे टेम्पटेशन्स होते की आंबे आमरस चॉकलेट्स खाता नाही येणार, बट त्याचा उपयोग मला वाटतं नक्कीच झाला आणि ह्या कोविडने बरंच काही शिकायला मिळालं. एक आताचा विजय होऊन आल्यानंतरचं स्वागत खूप महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलं होतं, जे आपल्या तुमच्या हाऊसिंग सोसायटीज आणि त्यांनी केलेलं आणि कौतुक वाटलं आम्हालासुद्धा, ते अगदी खूपच सुंदर. परंतु अजून संगमनेरचं स्वागत घेणं बाकी आहे जी तुझी मातृभूमी, तर या स्वागताचं निश्चितपणे तो खूप आनंद असेल, परंतु मातृभूमीचं संगमनेरचं स्वागत
हे आता आहे, आता सध्या काळजीचा आहे, कोविडचा काळ आहे, पण संगमनेर सुद्धा आमचं उत्सुक आहे की एकदा अजिंक्यचं स्वागत करण्याकरता म्हणून. तर तो वेळ कधी देणार? नक्कीच, सिच्युएशन जशी बेटर होईल आणि परत जसं आपलं लाईफ आयुष्य नॉर्मल व्हायला लागेल, मला संगमनेरकरांसाठी नक्कीच वेळ द्यायला आवडतो. माझी आजी तिथे असते, आजीला जाऊनही मला भेटायचं आहे. तर जसं आपल्याला वेळ मिळेल तसं मी नक्कीच वेळ देईन. बट जे भारताने, संपूर्ण भारताने प्रेम दाखवलं, महाराष्ट्राने प्रेम दाखवलं, आणि आपला महाराष्ट्र नेहमीच माझ्या प्रेम करत आला आहे. एस्पेशली जे बिल्डिंगमध्ये आमच्या सोसायटीमध्ये लोकांनी जे सेलिब्रेशन केलं, माझ्यासाठी कम्प्लिटली सरप्राईज होतं. मला कल्पनाही नव्हती की काय करणार आहेत, बट जे लोकांनी प्रेम दाखवलं, मला वाटतं असं बघून मला अजून प्रोत्साहन मिळतं, मला इन्स्पिरेशन मिळतं की आपल्या देशासाठी अजून काहीतरी करायचं चांगलं. खरं म्हणजे सर्वांनाच कौतुक आहे, आम्हा सर्वांनाच, महाराष्ट्रीयन मराठी माणसाला आणि देशातही आता कौतुकाचा विषय आहे. आणि क्रिकेटप्रेमी जागतिक पातळीला सुद्धा क्रिकेट म्हणजे काय त्याच्या सीमा नाही त्याला, त्यामुळे सर्वांमध्येच एक खूप अजिंक्य असं प्रेम मिळवलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं खूप पुढच्या काळातही खूप यश मिळावं आणि त्याच्यातून देशाचा लौकिक वाढवावा याकरता मी सर्वांच्या वतीने, लोकमत परिवाराच्या वतीने सुद्धा स्वागत करतो इथं आणि शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू.